Hi student, today we discuss about the last point in this cell division chapter. In the third type of cell division, in the meiosis, we see in the last lecture the heterotypic division. In this heterotypic division, we see that is the first one is the prophase phase. In this prophase phase, there are five phases, that is pachytene, zygotene, pachytene. First phase is the prophase first, in this leptotene, zygotene, pachytene, diplotene and diakinesis. Then second main phase in this heterotypic division, that is metaphase first, anaphase first, telophase first and cytokinesis first. We completed in the last lecture, it is heterotypic division. So today we start last point in this chapter, cell division, homotypic division. Homo means same. Kasha division asa? Same. तर पहा होमोटाइपिक डिविजन म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, टू हॅप्लॉइड सेल्स फॉर्म ड्यूरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, डिवाइड फर्दर इंटू फोर हॅप्लॉइड सेल, म्हणजे दोन हॅप्लॉइड सेल. आता आपण पाहिले लास्ट जो लेक्चर पाहिला आपण, त्याच्यामध्ये दोन हॅप्लॉइड सिंगल सेल आपल्याला पाहायला भेटल्या. जेव्हा आपण कॅरिओकायनोसिस ही स्टेज कंप्लीट झाली हेटरोटाइपिक डिव्हिजनमध्ये, हॅप्लॉइड सेल्स फॉर्म ड्यूरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, डिवाइड फर्दर इंटू फोर हॅप्लॉइड सेल. आता त्याचं डिवायडेशन फोर हॅप्लॉइड सेल्समध्ये होतं आहे. दिस डिव्हिजन इज कॉल्ड होमोटायपिक डिव्हिजन, आणि अशा डिव्हिजनलाच काय म्हटलं जातं, होमोटायपिक डिव्हिजन. म्हणजे टू हॅप्लॉइड सेल, दोन सिंगल सेल फॉर्म झाल्या होत्या ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. जेव्हा फर्स्ट मिओटिक डिव्हिजन पाहिली तेव्हा दोन हॅप्लॉइड सेल्स फॉर्म झाल्या, परंतु त्याच्यामध्ये काय होणार, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झाली, त्याच्यामुळे काय झाल्या, दोन हॅप्लॉइड सेलचं रूपांतर काय कशामध्ये झालं, डिवाइड फर्दर इंटू फोर हॅप्लॉइड सेल. दिस डिव्हिजन इज कॉल्ड होमोटायपिक डिव्हिजन, अशा डिव्हिजनला होमोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ फाईव्ह फेजेस, याच्यामध्ये सुद्धा फाईव्ह फेजेस आपल्याला पाहायला भेटतात. फर्स्ट आहे ती प्रोफेस सेकंड, देन सेकंड आहे ती मेटाफेस सेकंड, अनाफेस सेकंड, टेलोफेस सेकंड अँड सायटो कायनेसिस सेकंड. सो फर्स्ट वी सी मेटाफेस सेकंड. तर पहा, द क्रोमोझोम आर डिस्टिंक्ट टू क्रोमॅटिड्स. आता पहा, या फेजमध्ये आपल्याला डायग्रॅमचं पण ऑब्झर्वेशन करायचं आहे. जे क्रोमोझोम असतात, क्रोमोझोम आर डिस्टिंक्ट, हे वेगळे होतात. आर डिस्टिंक्ट इंटू टू क्रोमॅटिड, म्हणजे ह्याच्यामध्ये जे क्रोमॅटिड आहेत, हे क्रोमॅटिड वेगळे दिसत आहेत. पहा, म्हणजे जो क्रोमोझोम आहे आर डिस्टिंक्ट, हा वेगळा व्हायला लागतो इंटू टू क्रोमॅटिड. पहा, जे क्रोमॅटिड आहेत, हे क्रोमॅटिड यांचे वेगळे झाले आहेत. म्हणजे जे आर्म्स आहेत, हे आर्म डिस्टिंक्ट दिसायला लागले. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर काय सांगितले, इज सेंट्रीओल डिव्हाइड. आता प्रत्येक जो सेंट्रीओल आहे हा काय होतो, डिव्हाइड इंटू टू. एका सेंट्रीओलचं डिव्हायडेशन दोन पार्टमध्ये होतं, डिव्हाइड इंटू टू, रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ टू सेंट्रीओल. म्हणजे एका सेंट्रीओलचं डिव्हायडेशन दोनमध्ये झालं, ऑफकोर्स फॉर्मेशन ऑफ टू सेंट्रीओल विच मायग्रेट टू ऑपोजिट पोल अँड फॉर्म ॲस्टर्स. तर पहा, जे सेंट्रीओल आता स्टार शेपचे जे आपल्याला दिसत आहेत, एका सेंट्रीओलचं डिव्हायडेशन होऊन त्याचं दोनमध्ये रूपांतर झालं आणि हे मायग्रेट झाले कुठं, अपोजिट पोलला. तर पहा, एक अप्पर साईडला आणि एक लोअर साईडला जे स्टार शेपचे सेंट्रीओल दिसत आहेत, या सेंट्रीओलचं डिव्हायडेशन झालं, एक अप्पर साईडला गेला आणि एक लोअर साईडला. म्हणजेच एक्झॅक्टली याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे, सेंट्रीओल डिव्हाइड्स इंटू टू, सेंट्रीओलचं डिव्हायडेशन झालं आणि इट मायग्रेट अपोजिट पोल अँड फॉर्म ॲस्टर. आता त्यांनी ॲस्टर फॉर्म केलं आहे, म्हणजे नेमकं काय, सेल्युलर स्ट्रक्चर शेप लाईक अ स्टार, म्हणजे एकदम सेलचं स्ट्रक्चर स्टार शेपसारखं फॉर्म झालं आहे, कन्सिस्टिंग ऑफ सेंट्रोसोम. त्याच्याबरोबर काय आहेत, सेंट्रोसोम, सेंट्रोमेर आहे. ड्युरिंग प्रोफेज सेकंड, प्रोफेज सेकंडमध्ये काय होतं, टू ॲस्टर्स कव्हर्ड सेंट्रोसोम्स मायग्रेट टू ऑपोजिट साईड्स ऑफ न्यूक्लियस इन अ प्रिपरेशन ऑफ मायटोटिक स्पिंडल. ते ऑपोजिट साईडला कशामुळे गेलेत, तर त्यांना काय तयार करायचं, मायटोटिक स्पिंडल. म्हणजे इथं काय सांगितलं आपण, द न्यूक्लियर जे एक्झॅक्टली इच सेंट्रीओल डिवाइड, त्याचं डिव्हायडेशन झालं, रिझल्टिंग द फॉर्मेशन ऑफ टू सेंट्रीओल, दोन सेंट्रीओल फॉर्म झाले विच मायग्रेट अपोजिट पोल, हे अपोजिट पोलला मायग्रेट झाले अँड फॉर्म ॲस्टर. त्यांनी काय फॉर्म केलं, ॲस्टर. ॲस्टर म्हणजे एक सेल्युलर स्ट्रक्चर शेप, सेल्युलर स्ट्रक्चर शेप लाईक स्टार, स्टारसारखं स्ट्रक्चर असतं, कन्सिस्टिंग ऑफ सेंट्रोसोम्स. त्याच्यामध्ये काय असतात, सेंट्रोसोम. ड्युरिंग प्रोफेज सेकंड, टू ॲस्टर्स कवर्ड बाय सेंट्रोसोम मायग्रेट टू ऑपोजिट साईड्स ऑफ न्यूक्लियस इन अ प्रिपरेशन ऑफ अ मायटोटिक स्पिंडल. कशासाठी ऑपोजिट साईडला, तर मायटोटिक स्पिंडल फॉर्म होण्यासाठी ते ऑपोजिट साईडला जातात. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं आहे, द स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन द सेंट्रीओल, आणि त्या सेंट्रीओलच्यामध्ये ह्या ज्या लायनिंग दिसतात ते काय आहे, स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर
मेंबर कधी फॉर्म होतात, जेव्हा सेंट्रिओलचं डिव्हायडेशन होतं, अपोजिट पोलला माइग्रेट होतात आणि ॲस्टर फॉर्म होतात, आणि या ॲस्टरच्या मदतीने त्यांच्यामध्ये काय दिसते आपल्याला, दोन स्टार शेपचे जे स्ट्रक्चर पाहायला भेटतात, ते स्टार शेपचे स्ट्रक्चर, इट ऑल्सो कॉल्ड ॲज ॲस्टर, त्याला काय म्हटलं जातं, ॲस्टर. दी स्पिंडल फायबर्स आर फॉर्म, दी स्पिंडल फायबर इथं काय होतात, फॉर्म होतात, आणि ते स्पिंडल फायबर फॉर्म झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली आपल्याला त्यांच्यामध्ये काय दिसते, तर टू स्पिंडल फायबर्स आर फॉर्म, दोन स्पिंडल फायबर फॉर्म झाले बिटवीन दी सेंट्रिओल, दोन सेंट्रिओलच्या मध्ये ते स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात, आणि स्पिंडल फायबर्स फॉर्म झाल्याच्या नंतर द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस डिसअपियर इन दिस फेज. म्हणजे एक्झॅक्टली जर आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस पाहिलं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे दोन्ही पण काय होतात, तर डिसअपियर होतात, म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पूर्णपणे नाहीसं होते, डिसअपियर होते. ॲपियर म्हणजे ते पुन्हा नव्याने निर्माण होतं, डिसअपियर म्हणजे एक्झॅक्टली ते काय होतात, तर पूर्णपणे एक्झॅक्टली डिसअपियर म्हणजे ते पूर्ण निघून जातात. म्हणजेच फर्स्ट याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपण काय पाहिलं, प्रोपेस सेकंडमध्ये फर्स्ट कॅरेक्टर पाहिलं, जे क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमचे क्रोमॅटिस हे डिस्टिंक्ट होतात, वेगळे व्हायला लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, इच सेंट्रिओल डिवाइड्स इनटू टू, प्रत्येक सेंट्रिओलचं डिव्हायडेशन होतं टूमध्ये, रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ टू सेंट्रिओल, दोन सेंट्रिओलमध्ये त्यांचं फॉर्मेशन होतं, विच मायग्रेट टू अपोजिट पोल, आणि ते अपोजिट पोलमध्ये काय होतात, मायग्रेट होतात आणि ॲस्टर फॉर्म करतात. जे स्पिंडल फायबर्स आर फॉर्म, जे स्पिंडल फायबर फॉर्म झालेत बिटवीन द सेंट्रिओल, सेंट्रिओलच्या मध्ये जे स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात यांच्यामुळे, एक्झॅक्टली अप्रोपेस सेकंड फेजमध्ये अपोजिट पोलला सेंट्रिओल गेले की अपोजिट पोलला गेल्यानंतर ते स्पिंडल फायबर्स फॉर्म करतात, आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे दोन्ही काय होतात, या प्लेटवरती डिसअपियर होतात. त्याच्यानंतर सेकंड स्टेज आहे ती मेटाफेस सेकंड. मेटाफेस सेकंडमध्ये काय सांगितले पहा, द क्रोमोझोम आर अरेंज ॲट द इक्वेटर. जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम इक्वेटरला, म्हणजे डायरेक्टली सेंटर प्लेनवरती एकदम सेंटरला ते दोन्ही सेलच्या मध्ये सेंटरला त्यांची अरेंजमेंट होती. क्रोमोझोम आर अरेंज ॲट द इक्वेटर, म्हणजे सेंटरला अरेंज होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, द टू क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम, म्हणजे दोन क्रोमॅटिड प्रत्येक क्रोमोझोम, ते टू क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम, म्हणजे जे आर्म्स आहेत हे आर्म्स, म्हणजे एक्झॅक्टली एका क्रोमोझोमला फोर आर्म असतात, म्हणजेच फोर क्रोमॅटिड. आता याच्यामध्ये काय सांगितले, टू क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम, म्हणजे दोन क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम काय होतात, आर सेपरेटेड बाय डिव्हिजन ऑफ द सेंट्रोमियर. जेव्हा सेंट्रोमियरचे डिव्हिजन होतात, तेव्हा सेंट्रोमियरचे डिव्हिजन झाल्याच्या नंतर एका क्रोमोझोमवरती फोर आर्म्स असतात, या फोर आर्म्सचं डिव्हायडेशन होतं टू टू आर्म्समध्ये. तर पहा, द क्रोमोझोम आर अरेंज ॲट द इक्वेटर, दोन प्लेनमध्ये ते इक्वेटरमध्ये काय होतात, सेपरेट होतात. त्याच्यानंतर काय सांगितलं, इच क्रोमोझोम आर सेपरेटेड बाय डिव्हिजन ऑफ द सेंट्रोमियर, आणि इच क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोम हा सेपरेट होतो आहे, सेपरेटेड बाय डिव्हिजन ऑफ द सेंट्रोमियर. सेंट्रोमियरच्या डिव्हिजन होत असताना ते काय होतात, सेपरेट होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा, सम ऑफ द स्पिंडल फायबर्स आर अटॅच टू द सेंट्रोमियर. काही स्पिंडल फायबर्स हे सेंट्रोमियरला सेंटरली आपल्याला अटॅच झालेले दिसतात, म्हणजे ज्या लाईनिंग आहेत मेटाफेसेकंडमध्ये, त्या लाईनिंग त्या क्रोमोझोमच्या मध्ये पण आपल्याला दिसत आहेत, आणि जे सेंट्रोमियरचं डिव्हायडेशन झालं आहे तिथं सुद्धा आपल्याला ते अटॅच झालेले आहेत. तर पहा, सम ऑफ द स्पिंडल फायबर आर अटॅच टू द सेंट्रोमियर अँड सम आर अरेंज एंड टू एंड बिटवीन द टू अपोजिट सेंट्रिओल. काही क्रोमोझोममध्ये सुद्धा आहेत, सम ऑफ द स्पिंडल फायबर आर अटॅच टू सेंट्रोमियर अँड द सम आर अरेंज एंड टू एंड बिटवीन द अपोजिट सेंट्रिओल्स. दे दोन अपोजिट सेंट्रिओल्स आहेत तिथं सुद्धा त्यांची अरेंजमेंट आहे स्पिंडल फायबरची. त्याच्याचबरोबर जे सेंट्रोसोम आहेत, सेंट्रोसोम म्हणजे एक्झॅक्ट क्रोमोझोमचा मधला जो रिजन आहे, तिथं सुद्धा काय त्यांची एक्झॅक्टली ते अटॅच झालेले आहेत. म्हणजे मेटाफेस सेकंडमध्ये काय सांगितलं आहे, क्रोमोझोम आर अरेंज ॲट द इक्वेटर, सेंटरला क्रोमोझोम येतात, टू क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर सेपरेटेड. इथं सेपरेट व्हायला लागतात, म्हणजे दोन सेपरेट झाल्याच्या नंतर एका क्रोमोझोमचे जे फोर आर्म आहेत हे सेपरेट व्हायला लागतात बाय डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर. त्याच्यानंतर सम ऑफ द स्पिंडल फायबर्स आर अटॅच टू द सेंट्रोमियर, काही स्पिंडल फायबर या सेंट्रोमियरला अटॅच असतात. सम ऑफ द स्पिंडल फायबर आर अटॅच टू द सेंट्रोमियर अँड सम आर अरेंज एंड टू एंड बिटवीन द टू अपोजिट सेंट्रिओल. काही अपोजिटली अरेंज झालेले असतात, जे सेंट्रिओल्स आहेत ते सेंट्रिओलला सुद्धा ते अटॅच झालेले असतात. त्याच्यानंतर थर्ड फेज आहे ती अनाफेस सेकंड. तर याच्यामध्ये काय सांगितले पहा, इन दिस फेज द सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम अँड मूव टू अपोजिट पोल. आता पहा, जे क्रोमोझोमचं डिव्हायडेशन झालं, फोर क्रोम
फोर क्रोमॅटिस जिथं होते, फोर आर्म्स होते, त्याचं डिवायडेशन झालं. मग ती डायग्राम आपल्याला दिसते पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होतं. इन दिस फेज दी सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम, सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम, म्हणजे दोन क्रोमॅटिड हे सेपरेट झालेत पहा. म्हणजे फोर आर्म्स एका क्रोमोझोमला असतात, यांचं दोन दोन मध्ये डिवायडेशन झालं. सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम अँड मूव टू ऑपोजिट पोल ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्पिंडल फायबर्स अटॅच द सेंट्रोमियर. कशामुळं, जे स्पिंडल फायबर्स तिथं प्रेझेंट आहेत त्या स्पिंडल फायबर्समुळे काय झालं, त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं, ते आकुंचन पावले आणि त्याच्यानंतर काय होतं, ते फायबर्स अटॅच टू द सेंट्रोमियर आणि त्याच्यामुळं फायबर्सला ते सेंट्रोमियर अटॅच झाले. म्हणजे एक्झॅक्ट या फेजमध्ये काय सांगितलंय, सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम अँड मूव टू अपोजिट पोल, हे दोन अपोजिट पोलला मूव झालेत. मूव झाल्याच्या नंतर काय सांगितलंय, ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन, यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झालंय, आकुंचन पावले, त्याच्यामुळे काय झालं, ऑफ द स्पिंडल फायबर अटॅच टू सेंट्रोमियर. जी स्पिंडल फायबर आहेत, ही स्पिंडल फायबर सेंट्रोमियरला अटॅच झालेत आणि जे डिवायडेशन झाले ज्या क्रोमोझोमचं, हे अपोजिट पोलला गेलेत, एक अप्पर साईडला गेले, एक लोअर साईडला गेले. त्याच्यानंतर फोर्थ नंबरची फेज आहे ती टिलोफेस सेकंड. आता टिलोफेस सेकंडमध्ये काय सांगितलंय, इन दिस स्टेज डॉटर क्रोमोझोम स्टार्ट टू अनकॉईल. याच्यामध्ये जे क्रोमोझोम सेपरेट झालेत, हे क्रोमोझोम आता आधी अनकॉईल होते, म्हणजे गुंडाळ्यासारखे होते, ते स्ट्रेट नव्हते. मग हे स्ट्रेट व्हायला लागलेत कधी, तर टिलोफेस सेकंडमध्ये. इन दिस स्टेज डॉटर क्रोमोझोम स्टार्ट टू अनकॉईल, ते काय होत आहेत, स्टार्ट टू अनकॉईल, म्हणजे ते सेपरेट व्हायला लागतात, स्ट्रेट व्हायला लागतात. तर पहा, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन सराउंड इच ग्रुप ऑफ क्रोमोझोम. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा आपल्याला प्रत्येक क्रोमोझोमच्या ग्रुपमध्ये पाहायला भेटते. जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा जे फोर पार्ट्स दाखवलेत त्या आर्मचे, प्रत्येक क्रोमोझोमच्या आर्मभोवती आपल्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तिथं पाहायला भेटते. म्हणजे टिलोफेस सेकंडमध्ये क्रोमोझोम अनकॉईल होतात, त्याच्याचबरोबर द न्यूक्लिअर मेम्ब्रेन सराउंड इच ग्रुप ऑफ क्रोमोझोम. जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा काय होतात, प्रत्येक क्रोमोझोमच्या ग्रुपभोवती तयार व्हायला लागतात. त्याच्यानंतर न्यूक्लिओलस रिअपियर्स इन दिस फेज. जे न्यूक्लिओलस असतात, ते न्यूक्लिओलससुद्धा काय होतात, इथं तयार होतात. म्हणजे सेंटरला न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसते आणि त्याच्या आउटर साईडला न्यूक्लिओलस दिसतात, म्हणजे दोनही या फेजमध्ये काय होतात, तयार होतात. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टची फेज आपल्याला पाहिजे, हे झाली कॅरिओकायनासिस. आता त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आपल्याला पाहिजे सायटोकायनासिस, मीन डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. कॅरिओकायनासिसमध्ये आपण काय पाहिलं, प्रोफेस सेकंड, मेटाफेस सेकंड, ॲनाफेस सेकंड, टिलोफेस सेकंड, या सर्व डिव्हिजन आपण कशाच्या पाहिल्या, तर एक्झॅक्टली जे न्यूक्लियस आहे, जे सेल्स आहे, न्यूक्लियसच्या डिव्हिजन झाल्या. आता सायटोप्लाझमचे डिव्हिजन झालं, डिव्हिजन पाहिजे, त्याला सायटोकायनेसिस म्हटलं जातं. तर एक्झॅक्टली सायटोकायनेसिस टेक्स प्लेस आफ्टर दी न्यूक्लिअर डिव्हिजन. जेव्हा न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट होतात, तेव्हाच सायटोप्लाझमचे डिव्हिजन होतात. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, जे टू हॅप्लॉइड सेल्स असतात आर फॉर्म फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल, म्हणजे दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल, म्हणजे एका हॅप्लॉइड सेलपासून दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात आणि दुसऱ्या हॅप्लॉइड सेलपासून दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात, म्हणजे टोटल किती झाले, फोर. म्हणजे टू हॅप्लॉइड सेल आर फॉर्म फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल. म्हणजे ही जर डायग्राम आपण पाहिली, तर एक्झॅक्टली फर्स्ट एकच सेल होती पहा, एकच न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट टिलोफेस सेकंड आपण पाहिली, तर एका सिंगल सेलपासून आपल्याला दोन हॅप्लॉइड सेल तयार झाले दिसतात, परत दुसऱ्या सिंगल सेलपासून दोन हॅप्लॉइड सेल तयार झाले दिसतात. म्हणजे टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल, दस फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म. म्हणजे लास्ट आपल्याला किती, फोर हॅप्लॉइड सेल्स इथं फॉर्म झालेले दिसत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, दिस सेल्स देन अंडरगो चेंजेस टू फॉर गॅमेट्स. म्हणजे यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होत असताना या सेल्समध्ये काय होतात, चेंजेस होतात. सो टुडे वी कम्प्लीटेड दॅट इज थर्ड टाईप ऑफ सेल डिव्हिजन, दॅट इज मिओसिस. इन दिस मिओसिस वी कम्प्लीटेड होमोटायपिक डिव्हिजन. इन दिस होमोटायपिक डिव्हिजन फर्स्ट वी सी डिव्हिजन of the nucleus, prophase second, metaphase second, anaphase second, telophase second. Then we see division of the cytoplasm, that is cytokinesis second. Now we see last point in this chapter, that is significance of the meiosis or importance of meiosis. Tar pa, meiotic division produces gamete, mhanje yachyamadhye gametes produce hotat. Jeva meiotic division hotat, eka single cell pasun two gametes form hotat, mhanje meiotic division produces gametes. Te kay kartat, gametes produce kartat. Tyachyanantar next kay sanghitle, if it is absent, jar meiosis stage absent asel, the number of chromosome would double, number of chromosome would double or quadruple. Te double hotat kiva चार होतात, म्हणजे त्यांचं क्वाड्रेट तयार होतं, फोर होतात. जर मिओसिस स्टेज जर ॲब्सेंट असेल तर काय होतं, द नंबर ऑफ क्रोमोझोम उल डबल, ते काय होतात, डबल होतात किंवा क्वाड्रेबल, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ मोनोस्ट्रोसिस
मोनोस्ट्रोसिटीज म्हणजेच एक्झॅक्टली ॲबनॉर्मल गॅमेट्स फॉर्म होतात जेव्हा मियोसिस स्टेज काय असते फॉर्म असते, म्हणजे ॲबनॉर्मल म्हणजे एक्झॅक्टली ते सेल डिव्हिजनसाठी अपक्व असतात. कसे असतात अपक्व म्हणजे ॲबनॉर्मल, अपंग म्हणतो आपण त्याला. जेव्हा मियोसिस ही स्टेज ॲबसेंट असते, इन दिस स्टेज ॲबसेंट द मियोसिस नंबर ऑफ क्रोमोझोम उड डबल, नंबर ऑफ क्रोमोझोम उड डबल होतात, त्याच्याचबरोबर क्वाड्रेट पाहायला भेटतात, रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ मोनोस्ट्रॉसिटीज म्हणजेच ॲबनॉर्मल गॅमेट्स काय होतात, फॉर्म होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, हे क्रोमोझोमचे सिग्निफिकन्स आहेत म्हणजे इम्पॉर्टन्स सांगितले, सॉरी मियोसिस स्टेजचे. द कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ गिवन स्पेसिस अक्रॉस जनरेशन इज मेंटेन बाय मियोसिस. तर पहा, कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम, जर क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट असेल, ते वाढते नसतील आणि कमी होत नसेल, क्रोमोझोम नंबर जर कॉन्स्टंट असेल इन गिवन स्पेसिस एखाद्या स्पेसिसमध्ये, अक्रॉस जनरेशन इज मेंटेन बाय मियोसिस, आणि ते जनरेशन मेंटेन राहू शकतं कोणामुळे, मियोसिसमुळे. म्हणजे नंबर क्रोमोझोमचा त्या स्पेसिसमध्ये कॉन्स्टंट आहे, तो वाढते नाही आणि कमी होत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, जनरेशन इज मेंटेन बाय मियोसिस, त्या स्पेसिसचं जनरेशन मियोसिसमुळे मेंटेन होतं. बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर, पहा क्रॉसिंग ओव्हरमुळे काय होतं, बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे एक्सचेंज ऑफ जीन, बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस लिडिंग टू जेनेटिक व्हेरिएशन. पहा, क्रॉसिंग ओव्हरमुळे जीन एक्सचेंज होतात, म्हणजे एक्झॅक्टली क्रॉसिंग ओव्हर म्हणजे दोन रेड कलरचे क्रोमोझोम असतील, दोन ब्ल्यू कलरचे क्रोमोझोम असतील, यांच्यामध्ये जेव्हा आपण क्रॉसिंग ओव्हर करू, त्यांच्यामध्ये जेनेटिक एक्सचेंज होईल, आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट तयार होईल, जे रिकॉम्बिनेशन होईल, हाफ क्रोमोझोम हे रेड कलरचे दिसतील आणि हाफ ब्ल्यू कलरचे दिसतील, म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन दिसते, जनुकीय विविधता दिसते. कशामुळे? तर क्रॉसिंग ओव्हरमुळे. फर्स्ट रेड होते, ब्ल्यू होते, परंतु जे तयार झाले हाफ रेड आणि हाफ ब्ल्यू, म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होते, बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस लिडिंग टू जेनेटिक व्हेरिएशन विच आर द रॉ मटेरियल्स फॉर इव्होल्युशन. आणि जे जेनेटिक व्हेरिएशन दिसतंय हे काय, एक इव्होल्युशन उत्क्रांतीचं एक रॉ मटेरियल म्हणजे अपक्व असं मटेरियल आहे, कारण एक नवीन जनरेशन इथं फॉर्म झालंय. सो दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ द मियोसिस. सो टुडे वी कम्प्लीटेड 7 नंबर चॅप्टर, दॅट इज सेल डिव्हिजन. सो टुडे वी स्टॉप हिअर, नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर. सो स्टॉप हिअर.